मुंबईत लवकरच नवे परदेशी पाहुणे येणार आहेत आणि त्यांच्यासाठी खास तयारी सुरू आहे राणीच्या बागेत. सगळे पाहुणे आता मुंबईत येणार आहेत आणि त्यांच्यासाठीच ही तयारी सुरू आहे राणीच्या बागेत. त्यांच्या सरबराईत काही कमी पडू नये यासाठी आदित्य ठाकरे त्याकडे जातीनं लक्ष देत आहेत. राणीच्या बागेत जाऊन त्यांनी पाहणीही केली. पाहणी करायला आलोय कारण डिसेंबर पर्यंत कशाही करून पेंग्विन आता इथे येतील. जे इथे प्राणीचे वेगवेगळे डिस्प्लेज आहेत त्यांनाही सुधारणं गरजेचं आहे कारण झूमध्ये आजकाल नुसतं पिंजऱ्याच्या मागे प्राण्यांना ठेवून चालत नाही, पूर्ण एक कॉन्झर्वेशन हॅबिटॅट बनवणं गरजेचं आहे. तर बीएमसी ते बनवलंय आणि कसं चाललंय ते काय वेगाला चाललंय हे बघायला मी आज आले. पेंग्विनसाठी राणीच्या बागेत खास वेगळ्या पद्धतीचं बांधकाम सुरू आहे. अंटार्क्टिका भागातल्या पेंग्विनपेक्षा हे पेंग्विन वेगळे असणार आहेत. दक्षिण अमेरिकेतून मुंबईत येणारे हे हम्बोल्ट पेंग्विन अंटार्क्टिकामधल्या पेंग्विन इतकेच आकारानं मोठे आहेत. साधारण 15 ते 20 अंश सेल्सिअस तापमानातच ते जिवंत राहू शकतात. त्यांचं वय साधारण 20 वर्ष असून वर्षातून 2 वेळा ते प्रजनन करतात. सिंगापूर बँकॉकमध्ये याआधी असं प्राणी संग्रहालय यशस्वी झालंय. सुरुवातीला पेंग्विनच्या नरमादी अशा 3 जोड्या आणल्या जातील. त्यासाठी राणीच्या बागेत 100 स्क्वेअर फुटांवर जास्त खास व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी पिण्याचं शुद्ध पाणी आणि खास एसीही लावण्यात येणार आहे. राणीच्या बागेमध्ये लवकरच आता हम्बोल्ट पेंग्विन जी आहे स्पेसीज जी साऊथ अमेरिकन स्पेसीज आहे, आफ्रिकन हम्बोल्ट ज्या पेंग्विन्स आहेत त्यांचे रिलेटिव्ह तर ती आपण इकडे आणणार आहे आणि ती हम्बोल्ट पेंग्विन या ज्या स्पेसीज आपण एकंदर 3 पेअर आणणार आहे, 6 एकंदर नंबर. पेंग्विनची बर्दास्त उत्तम ठेवली जावी यासाठी कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना सिंगापूरला पाठवलं जाईल. पेंग्विनच्या देखभालीसाठी विशेष एजन्सीही नेमण्याचं काम सुरू आहे. त्यांच्याशी 5 वर्ष करार करण्यात येईल. ही सगळी व्यवस्था झाली की मग पेंग्विनचं धूमधडाक्यात आगमन होणार आहे. पण त्यांचं मुंबईत दर्शन होण्यासाठी डिसेंबरपर्यंत थांबावं लागणार आहे. सागर कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.